ஆதரவு சொல்கிறார். माझ्याजवळ मॅक्रो विभाग आहे, सूक्ष्म
आपने बस किसने नवे टक्के पर्यंत सबसे आणि मध्यमला 250 हे सगळे उद्योगापैकी तुम्हाला तरुणांना तरुणींना महिलांना पुरुषांना जो उद्योग करायचा आहे आता आपण कोणते उद्योग सोडून देऊया आणि आपल्या प्रगतीसाठी ट्रेनिंग सेंटर आपल्याकडे पुढा 200 कोटीचा सगळ्या उद्योगधंद्याची माहिती तिथे तिथून मिळेल. कोणता उद्योग करायचा, किती पैसे लागतात, मशीन किती किमतीची लागते, हा उद्योग केला प्रामाणिकपणे किती टक्के प्रॉफिट मिळेल सगळी माहिती एकटे करणारा ग्रुप पे करणारा बचत गटातर्फे करणारा ज्या माध्यमातून तुम्हाला करायचंय ताकद एकत्र करावंच लागेल काढून चालणार नाही. आणि म्हणून माध्यमावर बघितलं या माध्यमातून तुम्ही आता सुरू करावं उद्योजक म्हणावं. यापूर्वी आपलं सिंधुदुर्ग नोकरीसाठी मुंबई पुण्याला पळायचा आता आपल्याला कुठे पुन्हा जाणव इथे आपण उद्योजक व्हावं लोकांना नोकरी द्यावं सगळ्यांचं उत्पन्न वाढवावं निर्यात वाढावी देशाचा जीडीपी वाढावा यासाठी इथे येऊन सहभागी व्हा हे आज सांगण्यासाठी आपण देशाने माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीची प्रगती केली देश महा सत्याच्या दिशेने चाललाय गर्व वाटतो मोदी साहेबांबद्दल अभिमान. आतापर्यंत 25 योजना दिल्या गरिबांना गरिबांसाठी मध्यमवर्गीयांना दिली आणि त्यातून आज लोकांच्या तोंडावर फक्त मोदींचं नाव येतं. ते करतो का नेता देशाचा पंतप्रधान आपल्या सगळ्यांना मिळाला त्याचा अभिमान अभिमान. आणि म्हणून मी आज आलोय तुमचे आशीर्वाद घ्यायला मोदी साहेबांसाठी प्रार्थना करायला. तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि मोदी साहेबांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य त्यांना लाभो इच्छित तरी करा. महाराष्ट्रात सरकार आहे का नाही मला कळत कुठेतरी 4% यंदा झेंडा दाखवता तरी पाळतो काय शिवसेनेची अवस्था का अवस्था का आमची सभा आज आमची सभा खडपडली प्रचंड गर्दी 7-8 हजार आणि शिवसेनेच्या कार्यालयासमोर 53 माणसं जिल्ह्याची किती 53 ही अवस्था. त्याला सांगतो आमच्या विरोधात काय चालणार नाही चालले आणि कारभार करा आधी सांगा या इश्यूचा काढा दिसतोय तो बघा समोर विचारा त्याला किती महिने पगार नाही मिळाला ते दिवस आत्महत्या करायला लागले पगारासाठी एसटीचे कामगार ही स्थिती भयानक. या प्रश्नाकडे लक्ष नाही फक्त नारायण कुठे फिरतो काय करतो. एक माणूस पाठवत नक्की मला मागे कळलं माहिती असो बांधवण त्यांचं जे काय आहे बीजेपी विरुद्ध त्याची ती दखल घ्यायला मी समजते. एसटी कामगारांचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत बेकारीचा प्रश्न कधी सोडणार सोडवणार. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की बीजेपी गावागावात जाऊन माणसा माणसापर्यंत जाऊ पुढच्या वेळेला जिल्ह्यातून एकही आमदार खासदार निवडून येतो कमी त्याची निकाल घ्यावी एवढंच सांगतो रजा घेतो. जय जय महा.